दोस्तानो, एकमेकांचा राग द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं राहायला शिकलं पाहिजे। ज्या कुटुंबासाठी आज आपण जगतोय, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय, तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच, याची कुठलीही शाश्वती नाही। म्हातारे झाल्यावर आई बाप काहीच काम करत नाहीत, म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं जातं। बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असं नाही। बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल अपेष्टाही सहन कराव्या लागतात। ज्या मुलांसाठी जगलो तीच मुलं एका क्षणात परके करून जातील। या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर जगलो ते कोणासाठी। म्हणून समाजासाठी जगा, दानधर्म करा, भुकेल्या माणसांना अन्न द्या, आनंदात जगून घ्या। फिरावंसं वाटलं तर भरपूर फिरून घ्या। म्हातारपणी फिरावंसं वाटलं तरी तुमचं शरीर मात्र साथ देणार नाही। येताना एकटे आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांचं होऊन जाण्यातच खरी मजा आहे।